आणि यानंतर बातमी आहे मुंबई पुणे आरामदायी प्रवासाविषयीची। आता एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये ई शिवनेरी दाखल होणार आहे। 1 मेपासून ही बस महामंडळाच्या ताफ्यामध्ये समाविष्ट होईल। सुरुवातीला 8 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत। आता शिवनेरीच्या तिकीट दरात सुद्धा वाढ होणार का असा प्रश्न यामुळे कदाचित पडू शकतो, मात्र सध्याच्या तिकीट दरांच्या तुलनेत या गाड्यांचे तिकीट दर कमी असतील। ठाणे ते पुणे महामार्गावरती धावणाऱ्या गाडीचं तिकीट 350 रुपये असेल अशी माहिती आहे। मार्च 2024 पर्यंत अंदाजे 150 इलेक्ट्रिक गाड्या एसटीच्या ताफ्यामध्ये दाखल होतील। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।